आज खऱ्या अर्थाने आता हे विधानसभेची निवडणूक लागलेली आहे। आमच्या शिरूर आंबेगाव तालुक्यामध्ये शिरूर तालुक्याची 39 गावं समाविष्ट आहे आणि या लढतीमध्ये पूर्वी मी 10 वर्ष आमदार म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं, 10 वर्ष सभापती म्हणून केलं, 10 वर्ष उपसभापती म्हणून केलं, जवळजवळ 50-60 वर्ष या विभागातून तालुक्याचं प्रतिनिधित्व अनेक संस्थेवर केलं आणि हे करीत असताना शिरूर तालुका 72 दुष्काळात काय परिस्थितीला होता आणि आज काय परिस्थितीला आहे याचं जर सेवावलोकन केलं तर आज महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या बाबतीत औद्योगिकरणाच्या बाबतीत एक नंबरला आहे आणि त्यातले त्यात आमचे 39 गावं त्याच्या आघाडीवर आहे। काही गावांना अजून पाण्याचा प्रश्न आहे, तो वळसे पाटील सोडवणार आहे आणि गेली 2-3 वेळेला वळसे पाटील हे आमचे भाग जोडल्यामुळं प्रतिनिधित्व राहिले। मला मुद्दाम सांगायचे, मी आमदार नसल्यामुळं जरी काही राहिलेले प्रश्न होते पण समर्थपणे वळसे पाटलाने अत्यंत लक्षपूर्वक घालून सोडवण्याचा प्रयत्न केलेला। खरे म्हणजे वळसे पाटल्यासारख्या एका अभ्यास आणि कर्तृत्व संपन्न नेत्याबरोबर 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची मला संधी मिळाली आणि वळसे पाटील हे राजकारणामध्ये कशा स्वभावाचे आहे, कसं कर्तृत्व आहे, काय ज्ञान आहे त्यांना विधानसभेचं आणि सरकारचं हे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जी थोडीफार कर्तृत्व संपन्न माणसं आहेत त्यामध्ये टॉप लेवलला वळसे पाटील हे आहेत आणि अशा माणूस आमचा प्रतिनिधी काम करत असताना आमचे राहिलेले प्रश्न, मग ते रस्त्याचे प्रश्न असतील, कोकणीच्या पाण्याचे प्रश्न असतील, चाचकमांच्या पाण्याचे प्रश्न असतील, इतर छोटे मोठे बंधाऱ्याचे प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम वळसे पाटलांनी मनापासून केलं। आज मी ज्या भागात राहतो तो भाग संपूर्ण बागायती आहे आणि एवढा संपन्न झाला आहे का आज ज्या भागामध्ये ज्या कुटुंबामध्ये मुडकी सायकल बसायला नव्हती त्या कुटुंबामध्ये बंगला झालेला आहे, गाडी चारचाकी बसायला आलेले आहे आणि ही जवळजवळ 80-85% कुटुंब ही आज या लेवलला आहेत। याचा अर्थ असा की साहेबांनी आम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये अत्यंत मनापासून शासनाची मदत दिली, रस्ते केले, कुकडेचा पाण्याशी संघर्ष केला पण नदीला पाणी, बंधाऱ्याला पाणी, कॅनाला पाणी 12 महिने मिळून देण्याचं काम केल्यामुळं आमची संपन्नता ही दिसती ही केवळ वळसे पाटलाच्या कर्तृत्वामुळं दिसते आहे। आणि मग निवडणुका आल्या का कोणीतरी उमेदवार उभा राहायचा आणि खोटे नाटे आरोप करून याला मतं देऊ नका, त्याला मतं देऊ नका आणि त्याच्या हारी जाणारे काही गावात प्रत्येकजण एकमेकाचे विरोधक असतात, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या असतात, त्याचा फायदा घेऊन जरी किती बी त्यांनाही पटलं तरी ते जाणून बुजून स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात जायचं म्हणून वळसे पाटलाला विरोध करतात आणि तशीच परिस्थिती आजच्या निवडणूक आहे। आजची निवडणूक आमच्या दृष्टीनं विधानसभेची अत्यंत आणीबाणीची आणि आमच्या राजकीय जीवनात महत्त्वाची आहे। आमचा कोकणीचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न जर वळसे पाटील निवडून गेले नाही तर आमचा त्राता कोणी राहणार नाही, आम्हाला दाता कोणी राहणार नाही आणि म्हणून लोकांची गरज म्हणून, शेतकऱ्याची गरज म्हणून, सामान्य माणसाची गरज म्हणून, तरुणांची गरज म्हणून, हे नैतिक कर्तव्य म्हणून आमच्या सगळ्या भागातल्या लोकांनी निर्णय घेतला आहे। या वेळेला वळसे पाटील हे प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या राजकारणात जे टॉप लेवलला नेते निवडून येतात त्या लेवलला वळसे पाटील निवडून आले पाहिजे असा निर्णय घेतलेला आहे। तशा पद्धतीनं सगळ्या थरातल्या लोकांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे। वळसे पाटील तर निवडून येतील पण थोड्या मताने निवडून न येता प्रचंड मताने निवडून येऊन आमचे जे राहिलेले प्रश्न या भागातले
39 गाव असतील, इतर भागातले असतील, ते सोडवण्यासाठी पुन्हा शक्ती आणि ताकद वळसेपला देण्याचा निर्णय आमच्या भागातल्या सर्व थरातल्या लोकांनी घेतलेला आहे आणि तो प्रत्यक्ष 20 तारखेला तुम्हाला मताच्या माध्यमातून दिसणार आहे आणि 23 तारखेला निकालातून दिसेल याची मी खात्री देतो, कारण मी गेली 50-60 वर्ष या भागाचं राजकारण समर्थपणे केलेलं आहे आणि सामान्य माणसाची माझी नाळ आहे, तरुणापासून तर वयस्कर माणसाचं राजकारण आलेलं आहे आणि त्यांची मानसिकता आणि प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता लोकसुद्धा शहाणे आहेत, कोणाच्या तरी उलक हुळबुद्धीप्रमाणे मागं लागून आपलं नुकसान करून घेणार नाही अशा पद्धतीची खात्री आहे. प्रचंड मताने वळसे पाटील निवडून येतील ही पुन्हा एकदा खात्री देतो आणि पुन्हा जनतेला आव्हान करतो की ही तुमच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची संधी आहे. वळसे पाटीलला निवडून देणं म्हणजे तुमच्या प्रपंचाला मदत करणं अशी परिस्थिती आहे, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान